नमस्कार मित्रांनो मी प्रशांत करंडे स्वागत करतोय तुमचं आपल्या हाऊ टू मराठी या चॅनेलवर मित्रांनो जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब मित्रांनो आज मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे ती ट्रिक्स जे लोक युट्यूबवरती ॲडल्ट ॲडल्ट सर्च करतात त्यांच्यासाठी फारच उपयोगी आहे तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही युट्यूब ओपन करता अगर तुमचा मोबाईल कोणा मित्राजवळ अगर तुमच्या रिलेटिव्हजवळ गेला तर त्यांनी युट्यूब ओपन केल्यानंतर तुम्ही जर ॲडल्ट वगैरे सर्च केलं असेल तर ऑटोमॅटिक त्याबद्दलचे व्हिडिओ खाली येत राहतात अगर सर्च इंजिनमध्ये जर त्यांनी वरती काही सर्च केलं तर ते सुद्धा तुम्ही ज्या अगोदर सर्च केले ते दाखवत असतं तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं की शिम्पली आपलं यूट्यूब जे आहे ते ओपन करा यूट्यूब ओपन केल्यानंतर जे व्हिडिओ तुम्ही जास्त वेळ बघता ते व्हिडिओ तुम्हाला इथे दाखविले जातात आणि सर्चिंग म्हणजे जर तुम्ही जे क्लिक केले तर वरती सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आजपर्यंत जे सर्च केलं आहे ते सर्चिंगमध्ये दाखवत असतं त्यासाठी तुम्हाला काय करायचं की जर तुम्हाला जर वाटत असेल की आपला रिलेटिव्हने जर कोणी मोबाईल घेतला तर त्याला आपण काय सर्च केलं हे दिसू नये त्यासाठी तुम्ही काय करायचं इथे जो तुमचा लोगो असतो त्या लोगोवरती क्लिक करा त्यानंतर इथे पाच नंबरवरती टर्न ऑफ सॉरी टर्न ऑन इकॉंग जो असा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर जे व्हिडिओ आता नवीन अपडेट झालेले असतात ते व्हिडिओ इथे येतात जेणेकरून तुम्ही सर्च इनमध्ये जर क्लिक केलं तर तुम्ही अगोदर काय सर्च केलं हे समोरच्या व्यक्तीला काही माहीत होत नाही तुम्ही काही सर्च केलं तरी ते खाली तुम्ही काय सर्च केलं ते दाखवत नाही आणि जर समजा तुम्हाला हे अगोदर आपण काय सर्च केलं होतं ते जर तुम्हाला बघायचं तर सिम्पली तिथे एकदा क्लिक करा आणि टर्न ऑफ करून टाका टर्न ऑफ केल्यानंतर तुमच्या आधी जी शेटिंग आहे ती ओपन होईल ह्याचा फायदा ह्या यूट्यूबचा ह्या जेस्टिकचा फायदा आहे ते ॲडल्ट वगैरे सर्च करत असते तर त्यांना अत्यंत होणार आहे जर त्यांना हा व्हिडिओ आवडला तर त्यांनी लाईक करावा जे हे त्यांचे कोणी मित्र असते त्यांनाही शेअर करावा जेणेकरून त्यांनाही पण त्या व्हिडिओचा फायदा व्हावा धन्यवाद मित्रांनो